अवघ्या 1.5 वर्षांमध्ये 1 कोटी व्ह्यूवर्स आणि 60,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठणाऱ्या वज्रधारी न्यूज चॅनेलसाठी खानापूर, कडेगाव, वाळवा, पलूस, शिराळा, कवठेमंकाळ, मिरज तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी इच्छुकांनी संपर्क साधावा. जगी धड़कन नहीं जाना जिंदा हूं मैं तो अभी कुछ ऐसी लगन इस लम्हे में है ये लम्हा कहां था मेरा अभिनेते रितेश देशमुखांनी आणले महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी. आज विलासराव देशमुख यांची जयंती. त्यांच्या जयंती निमित्त अभिनेता रितेश यांनी वडिलांची आठवण जागवणारा व्हिडिओ तयार केलाय. सदर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. रितेश देशमुख यांनी ज्या पद्धतीने वडिलांची आठवण जागवली ते पाहून अवघा महाराष्ट्र भावूक झालाय. महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आलं आहे. विलासराव देशमुखांनीच रितेशला मिठी मारली आहे. त्यांच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवत खांदे थोपटले आहेत असे दृश्य सदर व्हिडिओत दाखवले आहे. अतिशय भावूक असलेल्या या व्हिडिओने आज सोशल मीडियात धुमाकूळ घातलाय. सर्वत्र तो जोरदार व्हायरल होताना दिसतोय. वडिलांच्या आठवणीने भावूक झालेल्या रितेशने तमाम मराठी मनाला भावूक केले. बाकी थोड़ी सी है जिंदगी जगी धड़कन नहीं जाना जिंदा हूँ मैं तो अभी कुछ ऐसी लगन इस लम्हे में है ये लम्हा कहाँ था मेरा निर्भीड निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन.